आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय भाऊ देशमुख. भाऊ, आज तुम्ही उमेदवारी अर्ज सादर करतायत, नेमकी कशा पद्धतीने कोणकोण आपल्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत? माननीय आदित्य ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले आहे, माननीय रोहितजी पवार साहेब आलेले आहे, माणिकरावजी ठाकरे साहेब आहेत, शिवाजीराव मोगे आहेत आणि राष्ट्रवादीचे अनिल देशमुख साहेबसुद्धा येणार आहेत. ते आजपर्यंत आत्तापर्यंत आले नाही, पण ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत. मोठा उत्साह आमच्या सर्व शिवसैनिक बांधवात आहे, काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यामध्ये आहे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि मोठा उत्साह या ठिकाणी मला दिसून आलेला आहे. मी अनेक 4 निवडणुका लढलो, परंतु एवढा उत्साह मी कधी पाहिला नाही. आमच्या तरुण मुलांमध्ये जास्त उत्साह या ठिकाणी दिसत आहे. एकीकडे आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार आहात, आपण अर्जही सादर आता थोड्या वेळात करणार आहात, मात्र महायुतीचा अद्यापही उमेदवारी झाल्या नाहीत. आपल्या उमेदवारीमुळे महायुतीला कुठेतरी आपली स्ट्रॅटेजी बदलवण्यासाठी भाग पाडत आहे? नाही, माझ्या उमेदवारीमुळे नाही, या महाराष्ट्रामध्येच असं चित्र निर्माण झालेलं आहे की जे माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेबद्दल शेतकऱ्यामध्ये प्रचंड सहानुभूती आहे, तरुण बेरोजगारामध्ये सहानुभूती आहे. ज्या पद्धतीनं 2.5 वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी जे कार्य केलं, त्याचा आम्हाला मोठ्या प्रमाणावर फायदा होऊन राहिलेला आहे. गावामध्ये लोक ढोल ताशे नेऊन त्या ठिकाणी स्वागत करून राहिलेलं आहे, तेव्हा उद्धव साहेबांचाच जास्त या ठिकाणी वलय दिसत आहे. काय वाटतं आपल्या विरोधात उमेदवार जो आहे तो कोण राहील? भावनाताई गवळी ज्या 5 टर्नपासून खासदार आहेत, पालकमंत्री संजय राठोड, की अन्य कोणी दुसऱ्या पक्षातून आयात केलेला उमेद आहे, आणि ते जर 3 पैकी कोणी जरी करायला तर आपण त्याच्यासमोर कशा पद्धतीने जा? नाही, या दोघांच्या बाबतीत यांनी गद्दारी केल्यामुळं लोकांमध्ये प्रचंड विरोध आहे यांच्याबद्दल, दोघांबद्दलही आहे, की ज्या पद्धतीनं शिवसेनेनं सर्व काही दिल्यानंतर शिवसेना पक्षाशी ज्या पद्धतीने या लोकांनी गद्दारी केली, ते लोकांमध्ये मग कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असो, शेतकरी असो, सर्वसामान्य माणूस असो, प्रचंड रोष या दोघांबद्दल या ठिकाणी झालेला. आता आलं आयात करून उमेदवाराच्या बाबतीत, आता आयात करण्यासाठी ते इकडे तिकडे फिरून राहिले, परंतु त्यांना आयात केलेला उमेदवारसुद्धा त्या ठिकाणी पसंती येऊन नाही राहिला, अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी आहे आणि असं चित्र महाराष्ट्रातसुद्धा या ठिकाणी निर्माण होणार आहे. निश्चित, जर आपण जर पाहिलं तर आता थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि महाविकास आघाडी आत्तापासूनच कामाला लागलेली आहेत, मात्र महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नाही, त्यामुळे ही लढत कोणात होईल ही येणारी वेळच पाहणार. निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.